So welcome everyone, welcome to Sadeva Classes. We are going to take your next lesson, that is the Let's March 2.5 English medium English, that is Akshabharti, Akshabharti, no, Kumabharti. You can see the difference between the two pictures. You observe the pictures given below. You can see there's one boy who is working in the ब्रिक्स जो तुमचा कारखाना असतो त्या ठिकाणी काम करतो जिथे वीटभट्टी मध्ये त्याला अँड देर इज वन अनदर चाइल्ड हिज किंवा किड आहे या ठिकाणी हा कुठे झालेला आहे तर इज गोइंग टू स्कूल. आता तुम्हाला डिफरन्स या ठिकाणी कळला आहे. सो हा डिफरन्स मेन द डिफरन्स आहे काय करायला पाहिजे तुम्हाला सांगा बरं तुमच्या वयोगटातील मुलांनी काय केलं पाहिजे ते बरोबर. सो अ गुड स्पीच डिलिव्हर्स रिक्वायर्स द फॉलोइंग कॅरेक्टर. आता हे जे काही स्पीच आहे कल्या सत्याचे दिलेलं स्पीच आहे बघा इथे आपण डायरेक्ट जाऊया त्याच्याकडे नंतर येऊ इकडे. लेट्स मार्च हो सॉरी कोण आहे कैलास सत्यार्थी बघा त्यांचा जन्म आहे 1954 चा. सो कैलास सत्यार्थी इज अन इंडियन इंडिया इज अन इंडियन चिल्ड्रन्स राईट्स अँड एज्युकेशन ॲडव्होकेट अँड अन ॲक्टिव्हिस्ट अगेन्स्ट चाइल्ड लेबर. ही फाउंडेड दी बचपन बचाव आंदोलन इन 1980 अँड ॲक्टेड टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ मोर दॅन 83,000 चिल्ड्रन अक्रॉस 144 कंट्रीज. नुसतं भारतामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये त्यांनी हे कार्य केलेलं आहे बघा त्यामुळे त्यांना काय मिळालंय तो ही हॅज बीन अनर्ड विथ मेनी अवॉर्ड्स इन्क्लुडिंग नोबेल पीस प्राईज ऑफ 2014 तर 2014 त्यांना नोबेल पीस पारितोषिक नोबेल शांतता पारितोषिक मिळालेलं आहे अलॉंग विथ द मलाला युसुफझाई पाकिस्तानची ती कार्यकर्ती आहे. सो ही हॅड ॲड्रेस दिस स्पीच ऑन द ईव ऑफ नोबेल प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. लक्षात घ्या हे जे स्पीच दिलंय ना त्यांना ज्या वेळेस नोबेल पारितोषिक देत होतं त्यावेळेस त्यांनी स्पीच दिलेलं आहे 2014 ते तुम्हाला जसे जसं त्यांनी ठिकाणी दिलेलं मेन पॉईंट तुम्हाला दिलेले आहे. सो बघूया काय काय त्यांचं म्हणणं आहे. मी जेवढं सगळं तर तुम्हाला ट्रान्सलेट करणार नाही जेवढं महत्व तेवढं गोष्टी मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगणार आहे. लेट सी गाईज आणि इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. सो पार्ट वन माय डियर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड युअर मॅजेस्टीज युअर रॉयल हायनेस एक्सलन्सीज डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ द नॉर्वेजियन नोबेल कमिटी डियर ब्रदर टॉम हॉक हार्किन ब्रदर अँड सिस्टर्स अँड माय डिअर डॉटर मलाला. मी तुम्हाला सांगितलं मलाला युसुफझाई. मलाला युसुफझाई कोण आहे तर पाकिस्तानची एक कार्यकर्ती आहे अँड शी ऑल्सो टूक मेनी थिंग्स फॉर दी म्हणतात ना एज्युकेशन ऑफ गर्ल्स. फ्रॉम दिस पीडीएम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड विथ ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्र फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदास. This mantra carries a prayer as aspiration and a resolve that has a potential to liberate humanity from all man-made crises. Let's walk together in the pursuit of global progress. Not a single person should be left out or left behind in any corner of the world, from the east to west, from south to north. Let's speak together. So, okay, first thing I said, let's walk together. Sobat chaluya. Let's speak together. Sobat boluya. Okay. Let's our mind come together, learning from the experiences of our ancestors. Let us together create knowledge for all that benefits all. I bow to my late parents, to my motherland India and to Mother Earth. बरोबर त्यांनी देशाचं पण नाव घेतलं आई वडिलांचं पण नाव घेतलेलं आहे आणि आपल्या पृथ्वीचं पण. सो विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड इच टाइम आय हॅव freed a child from slavery. लक्षात घ्या गुलामगिरीतून त्यांनी मुलांना मुक्त केलेलं आहे. स्लेवरी म्हणजे गुलामगिरी. इन द फर्स्ट माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर फेसेस ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माइलिंग. आणि ती मुलं जेव्हा फ्री झाली मुक्त झाली तेव्हा ते जेव्हा हसले तेव्हा मला वाटलं देव हसला. आय गिव द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुवमेंट्स कालू कुमार आवाज बंद ठेवा धूमदास अँड आदर्श किशोरे फ्रॉम इंडिया अँड इकबाल मसिहा फ्रॉम पाकिस्तान हु मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस फॉर प्रोटेक्टिंग द काय बघा त्यांनी सर्वांचे आभार. आता भाषण जेव्हा सुरू तेव्हा सर्वांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य असतं आणि ते भाषेत पुढे जातं डिग्निटी बघा सेल्फ रिस्पेक्ट फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रेन. आय हम्बली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टर्स माय फेलो ऍक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्री मॅन. My journey from great land of Lord Buddha, Guru Nanak and Mahatma Gandhi, India to Norway is a connect between two countries, centers of global peace and brotherhood, ancient and modern. Baga he kuthe mela tala Norway madhe mitat he awards Nobel Peace Nobel Paritoshik.
Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Please mute your sound, Aditya. Respectfully, I am unable to do that because I am representing here the sound of silence, the cry of innocence, and the face of invisibility. I represent millions of those children who are left behind, and that is why I have kept an empty chair here as a reminder. Baga. तर ते म्हणतात मी लेक्चर देऊ शकत नाही बिकॉज देर आर मेनी पीपल मेनी चिल्ड्रन इन द वर्ल्ड दे आर सायलेंट दे आर इनविजिबल अँड दे आर वॉट इनसंट आय हॅव कम हियर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आर चिल्ड्रन बिकॉज दे आर ऑल आर चिल्ड्रन गेस्चर टू एनी वन इन द ऑडियन्स सी आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्राइटन अँड एक्झॉस्टेड आईज आय हॅव हेल्ड देअर इंजर्ड बॉडीज अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स 20 years ago, 20 वर्षापूर्वी काय झालं बघा इन द फोटेल्स ऑफ द हिमालया हिमालयाच्या पायथ्याशी आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबरर ही आस्क्ड मी इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल काय सांगितलं बघा ज्या वेळेस ते हिमाचल प्रदेश हिमालयामध्ये होते ते एका लहान मुलांना विचारलं एक लेबर होता तो मुलगा त्यांनी त्यांना विचारलं की हे जग एवढं गरीब आहे का की या जगामध्ये हे जग एवढं गरीब आहे का की मला ते जग एखादं टॉय खेळणं आणि पुस्तक देऊ शकत नाही आणि त्याऐवजी मला माझ्या हातामध्ये बंदूक किंवा काम करण्यासाठी टूल घ्यावे लागतात टूल म्हणजे काय कुठलंही कामाचं असलं साहित्य घ्यावं लागतंय असं त्यांना विचारलं बघा किती प्रश्न आहे हा मार्मिक प्रश्न आहे बघा सो आय मेट विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया ऍज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली ही आस्क्ड मी व्हाय इज व्हॉट इज माय फॉल्ट तर सुदानमध्ये गेले ते सुदानमध्ये काय झालं बघा दर सुदान हा एक देश आहे सुदान आफ्रिकेतील तर तिथे एक चाइल्ड सोल्जरला भेटला तो म्हटला की मला त्यांनी काय केलं किडनॅप केलं मला घेऊन गेले एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया म्हणजे दहशतवादी घेऊन गेले आणि मला सांगितलं ट्रेनिंगमध्ये माझ्या मित्राला आणि त्याच्या फॅमिलीला काय कर मारून टाक तो माझे काय त्या चुकी आहे का असं त्याने विचारलं बघा असे जगामध्ये गोष्टी घडलेल्या होत्या किंवा काही ठिकाणी घडत आहेत Friends, all the great religions teach us to care for our children. Jesus said, let the children come to me. Do not hinder them, for the kingdom of God belongs to them. The Holy Quran says, kill not your children because of poverty. तर जगामध्ये प्रत्येक धर्म सांगतो की लहान मुलांची काळजी घ्या येशू ख्रिस्त पण सांगतात त्यानंतर कुराण सुद्धा सांगतो लहान मुलांची काळजी घ्या गरिबीमुळे त्यांना त्रास देऊ नका त्यांना मारू नका Friends, there is no greater violence than to deny the dreams of our children. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure. Maga, त्यांचं म्हणणं आहे की एका आठवड्यामध्ये पूर्ण जगामध्ये जो खर्च होतो कशावर मिलिटरीसाठी ओके तो खर्च काय तर तो खर्च ओके कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम त्या खर्चामध्ये एका आठवड्याच्या खर्चामध्ये पूर्ण जगातील मुलं शाळेत जाऊन शिकू शकतात एवढा तो खर्च आहे आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन पॉलिस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रेन आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट द शॅकल्स ऑफ स्लेवरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट फॉर फ्रीडम आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट हियर My only aim in life is that every child is free to be a child. प्रत्येक त्यांचं स्वप्न काय आहे किंवा त्यांना काय करायचं आहे की प्रत्येक मुलगा मुलगा व्हायला पाहिजे लहान मुले लहान मुलासारखंच वागलं पाहिजे काय काय बघा फ्री टू ग्रो अँड डेव्हलप फ्री टू ईट स्लीप अँड सी डे लाईट फ्री टू लाफ अँड क्राय फ्री टू प्ले अँड लर्न फ्री टू गो टू स्कूल अँड अबव ऑल फ्री टू ड्रीम आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी कॉरेजियस पीपल हू हॅव द सेम एम We have never given up against any great threat or attack. We never will. बरोबर आम्ही कधी घाबरलो नाही कारण माझ्यासोबत अशी चांगली चांगली धाडसी माणसं आहेत त्यामुळे आम्हाला हे सगळं करणं शक्य झालं We have made progress in the last couple of decades. We have reduced the number of out-of-school children by half. तर शाळा बाह्य मुलं जे शाळेत जाणार नव्हती मुलं त्यांची संख्या आम्ही निम्म्यावर कमी केलेली आहे म्हणजे बऱ्याच मुलांना आम्ही शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे त्यांना शाळेत घातलेलं आहे We have reduced the number of child laborers by a third. म्हणजे एक तृतीयांश आम्ही काय केलं चाइल्ड लेबर जे काही चाइल्ड लेबर असतात ते आम्ही कमी केलेले आहेत त्याचबरोबर बालकामगार म्हणतात त्याला
We have reduced child mortality and malnutrition and we have prevented millions of child death. लहान मुलांचे जीव आम्ही वाचवलेले आहे सर्वांचे. But let us make no mistake, बघा. But let us make no mistake, great challenges still remain. Friends, the biggest challenge to our biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. We have utterly failed our children in imparting an education that gives the meaning and objective of life. लक्षात घ्या, एज्युकेशन असं आहे जे तुम्ही शिकत आहात. आता खूप तुम्ही भाग्यवान आहात की एवढ्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा किंवा शाळा चालू नसताना सुद्धा तुम्हाला खरंच शिकायला मिळतंय. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोबाईल अवेलेबल करून दिलेले आहेत, तुम्हाला इंटरनेटचे पॅक वगैरे तुम्हाला देतात, ते सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळत आहेत. बघा, सो अँड एज्युकेशन काय आहे तर दॅट गिव्ह अ मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह टू लाईफ, तुमच्या आयुष्याला हे बदलून टाकणार आहे. अँड एज्युकेशन दॅट गिव्ह अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द युथ. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे व्हेन द क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ द फेलियर विल कल्पिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स अँड दॅट विल बी सुसाइडल ऑफ ह्युमन काइंड. तर आपण बोला नेक्स्ट. थोडं मोठं आहे, टेन्शन घेऊ नका, जेवढं कव्हरअप करूया. सो राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन बी ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. यंग पीपल लाईक मला, तुम्हाला सांगितलं मला मी मगाशी, सॉरी, I have started calling her daughter Malala, not just Malala. So my daughter Malala and other daughters including Kainath, in fact two Kainaths and Shazia and the daughter from Africa and from all over the world, they are rising up and choosing peace over violence, tolerance over extremism and the courage over fear. Courage over fear. The solutions are emerging. बघा, ज्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही सोल्युशन असतं, अँड एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन, बट दिस सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन्स इन कॉन्फरन्सेस अलोन अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. दे लाय इन स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स हू आर कन्फ्रॉन्टिंग, सॉरी एक सेकंड, वन, पीपल आर कमिंग, पीपल आर गोइंग, चालू असतं मुलांचं जाणं आहे ना, with the problem every day, even if they remain acknowledged, unrecognized and unknown to the world, the solutions are with them. हा झाला आपला पार्ट वन, गेटिंग गाईज. सो सोल्युशन्स आहेत, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करायचा, बसून होत नाही प्रयत्न, बाहेर पडून प्रयत्न होणार आहे. पार्ट टू काय आहे, वी कॅन डू, वी कॅन डू इट. पार्ट टू काय, तुम्हाला वी कॅन डू इट, दोन मिनिट थांबा, प्रयत्न करतो मी कव्हरअप करण्याचा, आय होप सो. जेवढं जेवढं कव्हरअप करूया आपण माझ्या मते, एक सेकंड थांबा, आपण पार्ट टू आपण नंतर घेऊया, नंतर म्हणजे सेकंड सेशनला घेऊया आपण.